नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही दोन अंकी संख्येची जर तुम्हाला वर्ग काढायचा असेल, कोणत्याही दोन अंकी संख्या असेल त्याचा वर्ग तुम्हाला परीक्षेमध्ये काढावा लागतो. हा वर्ग तुम्हाला कमी वेळामध्ये काढायचा असेल तर काही ट्रिक्स आहेत, या आपण फॉलो करूया. तशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण ट्रिक्स बघू शकतो, पण अगदी सोपी असणारी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. आता दोन अंकी संख्यांमध्ये जर आपल्याला बघितलं, आपल्याला नेहमी हे लक्षात असणं अपेक्षित आहे, ही ट्रिक फॉलो करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक पासून नऊ पर्यंतचे जे काही वर्ग आहेत हे वर्ग तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. आता कोणत्याही दोन अंकी संख्येच्या वर्गांमध्ये दोन अंकी संख्यांमध्ये प्रकार कसे पडतात, तर पहिला जो प्रकार आहे, प्रकार पहिला, हा पहिला प्रकार काय असणार आहे, अशा संख्या ज्याच्या शेवटी शून्य असणार आहे. दहा असेल, वीस असेल, तीस असेल, बरोबर आहे. सो दहा वीस तीस याचा वर्ग कसा असतो, एकचा वर्ग करायचा एक असतो आणि त्याच्यावरती दोन शून्य ठेवून द्यायची. वीसचा वर्ग करण्यासाठी काय करायचं असतं आपल्याला, दोनचा वर्ग करायचा चार आणि त्याच्यावरती दोन शून्य ठेवून द्यायचे. तीसचा वर्ग करायचा असेल तर काय करायचं, तीनचा वर्ग नऊ त्याच्यावरती दोन शून्य ठेवून द्यायचे. लगेचच तुम्ही घरी असता तर लगेच पन्नासचा वर्ग करून मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये, ऐंशीचा वर्ग नेमकं याचं उत्तर काय असतं लगेच मला सांगा. हा एक प्रकार पहिला आपण बघितला, ज्याच्या शेवटी शून्य अशा संख्या आपण आता बघितलेल्या. आता खेळ सगळा चालू होतो तो म्हणजे महत्वाच्या संख्यांच्या बाबतीत, ज्याच्या शेवटी शून्य नाहीये पण इतर संख्या आहे. बघा एक लक्ष, हा आपण म्हणूया की प्रकार दुसरा, म्हणजे संख्यांचा प्रकार जो आहे तो प्रकार दुसरा, ज्या संख्यांच्या शेवटी शून्य नाहीये अशा संख्या. उदाहरण देतो तुम्हाला, उदाहरणार्थ बत्तीसचा वर्ग मला करायचा, बरोबर आहे. आता बत्तीसचा वर्ग मला जर करायचा असेल तर काय प्रक्रिया आहे, व्यवस्थित शांतपणे ऐका, प्रक्रिया काय. बत्तीस मध्ये दोन संख्या आहेत, तीन आणि दोन, म्हणजे तीन आणि दोन संख्यांनी मिळून बत्तीस तयार झालेली आहे. काय करायला लागतं ते इकडे लक्ष द्या. ह्या ज्या संख्या आहेत या संख्या बघा मी काय करतोय, तीन ही संख्या आहे तशी लिहिली, ठीक आहे. तीन लिहिल्यानंतर दोन ही संख्या अशी आहे तशी लिहिली, फक्त यांचा दोघांचा गुणाकार केला, म्हणजे तीन गुणिले दोन केलं. आणि तीन गुणिले दोन केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा मी गुणिले दोन केला, वरचा जो वर्गाचा दोन आहे तो गुणिले केला, यांचा गुणाकार तो आहे तो मांडून घेतला. काय झालं, तीन गुणे सहा, सहा गुणे बारा, यांचा गुणाकार किती आला रे, बारा आला. आता मी काय केलं बघा एक लक्ष द्या, पुढची प्रक्रिया. हा पहिला टप्पा झाला, या सगळ्यांचा, या तिघांचा मी एकमेकांशी गुणाकार केला. गुणाकार केल्यानंतर काय केलं मी, तीनचा मी वर्ग केला, तीनचा वर्ग किती असणार आहे, नऊ, तीन त्रिक नऊ. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, दोन जो आहे या दोनचा मी वर्ग केला, दोनचा वर्ग किती असणार आहे, चार. मात्र फक्त इथं प्रिकॉशन एक घ्यायची, कोणतीही संख्या आपण उत्तर काढलं तर ती दोन डिजिट मध्ये द्यायची, म्हणजे नऊ ही नऊ न लिहिता मी शून्य नऊ लिहितो. काय लिहितो, शून्य नऊ लिहितो. आणि चार ही संख्या चार न लिहिता मी शून्य चार लिहितो. समजलं, म्हणजे पहिली प्रक्रिया, पहिला टप्पा काय केला, तीन गुणिले दोन गुणिले दोन, म्हणजे या तिघांचा मी गुणाकार केला आणि बारा इथं मांडले. त्याच्यानंतर तीनचा वर्ग शून्य नऊ केला, दोनचा वर्ग शून्य चार केला, आणि हा जो काही गुणाकार आहे बारा तो मी इथे लिहिला. लिहित असताना फक्त शेवटचं एक डिजिट सोडायचं आणि बारा असे लिहायचे आणि सरळ सरळ यांची करायची बेरीज. चार अधिक शून्य असणारे म्हणजे चार असणारे, दोन असणारे, नऊ ने दहाशे शून्य हा चालला एक, दहाशे चोवीस हा बत्तीसचा वर्ग असणार. समजलं का, समजलं असेल तर लगेचच मला चव्वेचाळीसचा वर्ग करून कमेंट सेक्शन मध्ये सांगा याचं उत्तर नेमकं काय असतं. पुन्हा एक दुसरा आकडा घेऊयात आपण, मोठी संख्या घेऊया आणि त्याचा वर्ग करूयात. बघा एकदा लक्ष द्या, मी जर त्र्याहत्तरचा वर्ग करायचं ठरवलं, कितीचा वर्ग करायचा आहे, त्र्याहत्तरचा वर्ग करायचा. पहिला जो टप्पा आहे तो टप्पा पहिला मी काय केला, तर या ठिकाणी सात घेतलं गुणिले तीन केलं आणि गुणिले दोन केलं, यांचा गुणाकार मी पहिल्यांदा मांडून घेणार, म्हणजे सात गुणिले तीन गुणिले दोन या तिघांचा गुणाकार केला. सात्रिक एकवीस गुणे बेचाळीस याचं उत्तर आलं. उत्तर काय आलं, बेचाळीस. ते तसंच ठेवलं. आता मी काय केलं, सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास, ही ऑलरेडी टू डिजिट आहे त्याच्यामुळे याच्यात मी काही हस्तक्षेप केला नाही. त्याच्यानंतर तीनचा वर्ग काय येतो, नऊ येतो, मात्र ही सिंगल डिजिट असल्यामुळे अगोदरच्या नियमानुसार कमीत कमी किती मांडायचे आपल्याला, टू डिजिट. सो प्रत्येक संख्या दोन डिजिट मध्ये असल्यामुळे शून्याच्या अगोदर, सॉरी नऊच्या अगोदर मी काय केलं, शून्य ठेवलं.
आणि आता आम्ही काय केलं, ही जी संख्या 42 आहे ती अशी लिहिली एक डिजिट सोडून इथे, आणि या दोघांचा सरळ सरळ मी काय केला बेरजेचा भाग केला, 9 6 9 शून्य आणि 2 2 9 4 13 शिकी हजार 1 4 5 53 29 73 चा वर्ग बरोबर आहे का चुके कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, समजतंय? आणि जर हा जो काही मेथडचा भाग आहे आवडला असेल तर लाईक नक्कीच करा, ठीक आहे? अगदी सोपं आहे, ठीक आहे, सगळ्यांना जमणार आहे, आणि रिझनिंग असेल किंवा मॅथ्स मध्ये या बाबतीत तुम्हाला काय असणार आहे, तंततंत मार्क्स मिळणार आहे, समजतं मी काय म्हणतो? अजून एक एक्झाम्पल घेऊया, जर मी 98 चा वर्ग करायचा म्हणतो, कितीचा 98 काय करणार आहे मी, पहिल्यांदा 9 × 8 आणि × 2 म्हणजे या तिघांचा सरळ सरळ मी काय केला गुणाकार केला, याचं उत्तर काय असणार आहे 79 72 आणि 72 × 2 किती असणार आहे 72 × 2 = 144 मी मांडून घेतो. त्याच्यानंतर काय करणार आहे मी, आता 9 चा वर्ग इथं मांडणार आहे 81 असणार आहे, 8 चा वर्ग इथे मांडणार आहे 64 असणार आहे, ठीक आहे, आणि एक डिजिट सोडून मी वरची संख्या जी 144 आलेली आहे ती मांडणार आहे 4 4 1 आणि सरळ सरळ यांची काय करणार आहे मी बेरीज करणार आहे, काय असणार आहे 4 4 4 6 4 0 1 4 1 5 1 6 आणि 8 1 9 96 04 विल बी द स्क्वेअर ऑफ 98, ठीक आहे. अशाच प्रकारे तुम्ही स्वतः 77 चा वर्ग करून मला कमेंट सेक्शन मध्ये उत्तर सांगा, 68 चा वर्ग करून उत्तर सांगा, ठीक आहे. ही मेथड सगळ्यांना व्यवस्थित वाटते, अगदी तुम्ही या मेथडने कोणताही वर्ग करू शकता, समजतंय? हा झाला. आता इकडे लक्ष द्या, एक प्रकार शेवटचा राहतो, हा प्रकार पाळला नाही तरी चालतो, तरी सुद्धा आपण बघूया प्रकार काय आहे, प्रकार 3. प्रकार तिसरा नेमका कोणता आहे, ज्या संख्येचा शेवटचा आकडा 5 आहे, उदाहरणार्थ 15, उदाहरणार्थ 25. आता या केसमध्ये प्रकार 2 मधली मेथड वापरली तरी चालते, उदाहरण घेऊया, प्रकार 2 मधली मेथड मी वापरली तर काय होणार आहे, या ठिकाणी 2 × 5 × 2 करणार आहे, 5 × 10 = 20 मांडणार आहे, 2 चा वर्ग 0 = 4, 5 चा वर्ग 25 आणि इथं 20 अशा पद्धतीत मांडणार आहे, सो या ठिकाणी 5 2 आणि 6 625 असणार आहे. या मेथडने उत्तर येतं, पण याच्यापेक्षा कमी वेळात जर तुम्हाला काढायचं असेल, फक्त ही मेथड एकच लक्षात ठेवायची, ज्या संख्येच्या शेवटी 5 आहे त्यालाच लागू होते. काय मेथड आहे प्रकार तिसरी, उदाहरणार्थ 25 चा वर्ग करायचा आहे मला, 5 चा वर्ग मी करून घेतला, 25 मांडला, राहिला 2 2 च्या पुढची संख्या 3, 3 ला 2 ने गुणा, 3 × 2 = 6 625. मी जर 35 चा वर्ग करायचा म्हटला तर 5 चा वर्ग 25, 3 च्या पुढची संख्या 4, 4 × 3 = 12 1225. 55 चा वर्ग मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये नेमका कोणता येणार आहे, 65 चा वर्ग करूयात आपण, 65 चा वर्ग काय करायचं, 5 चा वर्ग 25 आणि 6 च्या पुढे 7, 7 × 2 = 42, सो 4225 बी द राईट आन्सर. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला लाईक नक्की करा, इतरांसोबत शेअर नक्कीच करा. सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग.